एका बाजूला तुम्ही आरक्षण कसं मिळू शकते हे सगळं सांगता हे नक्की खरं आहे, परंतु राजकीय अनास्था हे आपण नेहमी पाहतो. कायदेशीरदृष्ट्या घटनात्मक आपल्याला सगळ्या गोष्टी मिळणार मिळत आहेत. आपण पाहतो जसं तुम्ही म्हटलं की काकासाहेब काळेकरांचा जरी त्यावेळेस अहवाल स्वीकारला गेला असता तरी तो मिळाला असता. पुन्हा 1994 जर जी आर काढला गेला नसता तरी तो हक्काचा ते 16% मिळालेच असतं. पण आत्ता पुन्हा राजकीय सगळ्या गोष्टी, पुढच्या वर्षी निवडणुका आहेत, ह्या सगळ्या गोष्टीत ते सगळं अडकून पुन्हा तसंच हे गोंगडं भिजत राहील का? नाही, यावेळेस मात्र आम्ही आता ही संधी चुकवणार नाही. साहेब, आम्ही एक जाणलं आहे, आम्ही कितीही मोठं शक्तीप्रदर्शन केले, काय जरी केलं, सगळ्या लाठ्याखाट्या खाल्ल्या, सगळं केलं, सरकार ते गांभीर्याने एवढं घेत नाही. आता जी काय आम्ही मांडणी आणि पेरणी करायला लागलो ना, ती अशी आहे की समजा तुम्ही आता ह्या आंतरवली गावाच्या अनुषंगाने जे काही वातावरण तयार झालं आहे, ह्यातनं मराठा फार एकवटला आहे, आता कॉन्सन्ट्रेट झाला, आता कोणीही मराठ्याला हलवू शकत नाही. यावेळी जर काय तुम्ही आम्हाला मूर्खात काढलं तर आम्ही तुमचं काहीही शिल्लक ठेवणार नाही. पण आता असं सांगतो की मी सांगतोय की 2024 इलेक्शनच्या वेळेस आम्ही आता मतदानामधून आमच्या भूमिका ठरवणार आहे. नाही, पण आता तुम्ही आता एका बाजूला म्हणताय की 2024 निवडणुकीत आम्ही ठरवू, आता ऐकणार नाही, बरं इतकं चला सगळ्या गोष्टी तुमच्या मांडण्यात, परंतु अशी कोणती व्यवस्था आहे की तुम्ही म्हणाल मतदानातून तर कोणत्या सरकारला तुम्ही पाठिंबा देणार? एका बाजूला सत्ताधारी ज्या पद्धतीनं आत्ता सत्ताधारी काही कमेंट्स करतायत किंवा त्यांचे पदाधिकारी कमेंट्स करतायत किंवा विरोधातली कमेंट्स करतायत, विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस त्याच भूमिका म्हणजे हे करायला लागल्यात, तर मग नक्की यातून काय साध्य होणार? मग पाठिंबा द्यायचा समजा मतदानातून आपण ते ठरवायचं म्हटलं तर हे नक्की काय असणार आहे, कसं असणार आहे? आरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची आहे, ती क्लिअर कट आहे, त्यात काही कुठं डाऊट नाही. आम्हाला केंद्राकडे राज्य शासनाला विरोध करणार. आता सध्या जर राज्याची जबाबदारी आहे तर राज्य शासनाने आम्हाला ओबीसीचं आरक्षण द्यावं. आम्ही काय करणार आहे आता सांगू का सर? आम्ही आमदार टार्गेट करणार आहे, मग तो कुठल्या पक्षातला आहे कुठल्या ह्याच्यातला आम्ही बघणार नाही. जो आमदार मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल त्याला तुम्ही मदत करा, मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देईल त्यालाच मतदान करू, जो करणार नाही त्याच्या विरोधकाला जिंकून आणू. आहेत एवढे सगळे पाडायचे आम्हाला, आम्हाला तिथं पर्याय सुद्धा उभा करता आला तरी आम्ही प्रयत्न करणार आहे. पहिल्यांदा ते पासणार आहे मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला जे पाठिंबा देतील त्यालाच तुम्ही मदत करणार. जो पक्ष आणि जो नेता आमच्या आरक्षणाच्या भूमिकेला समर्थन देईल त्याचे प्रचार आणि प्रसार आम्ही घरातल्या भाकरी खाऊन करू. जो पक्ष आणि जो नेता आमच्या आरक्षणाचं भूमिका मानणार नाही त्याच्या घरावर जाऊन आम्ही आमच्या निषेध सभा घेणार आहे. आम्ही प्लॅन केला आता पहिली सभा आमची उमरगा इथं होणार आहे. तो आमदार साहेब ते त्यांना आव्हान केलं होतं लोकांनी, तरी ते वनवासात येत नाही, तरी त्यांनी उद्या विधानसभेमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेतला नाही. मग आम्ही ठरवलं की आता उमरग्यातनं स्टार्ट करायचा आणि ह्या आमदाराच्या घरावर निषेध सभा जाहीर सभा घेऊन जायचं, मतदान बहिष्कार मोर्चे करायचे, प्रत्येक तालुक्यात प्रत्येक मतदारसंघात ही मराठा वनवास यात्रा आणि मतदान बहिष्कार मोर्चे करणार. समजा त्यांना पाठिंबा दिलाच आम्हाला, आता त्या आमदार म्हणतो की नाही मी पत्र देतो तुम्हाला ओबीसी आरक्षणासंदर्भात, आम्ही म्हणलं तसं नाही घेणार, तुमच्या घरावर आम्ही सभा घेऊन येऊ, त्या दिवशी तुम्ही तुमचं पत्र घेऊन त्या स्टेजवर यायचं, वाचून दाखवायचं आम्हाला आणि आम्ही तुम्हाला, आम्हाला पटली गोष्ट तर आम्ही तुम्हाला येणाऱ्या इलेक्शनमध्ये सपोर्ट करू. जो आमदार आम्हाला त्या गोष्टीला विरोध करेल की नाही, मराठ्यांपुढे एवढी तर पैसे आहेत, आम्ही घरातल्या रोजंदारीनं जाऊ पण 5-10 हजार घेऊन गोळा करून सप्ताहातले पॉम्पलेट असेल की नाही गावोगावच्या भिंतीवर चिटकवणार आहे की जो सिटिंग आमदार आहे ह्या मतदारसंघातला, पक्षपेक्षा केलं घेणं नाही आम्हाला कोणाचा, ह्या सिटिंग आमदार जेवढे असतील त्यांच्यावर अशी यंत्रणा लावणार आम्ही, जर विरोध केला त्याला पाडायचं. काही आमदारांनी तुम्हाला मराठा वनवास यात्रेच्या आझाद मैदानावर तुम्हाला पाठिंबा दिला होता, तानाजी सावंत असतील किंवा इतर काही लोक तुम्हाला भेटायला सुद्धा आले, मग आत्ता त्या आमदारांची किंवा त्या मंत्री महोदयांची भूमिका काय आहे? मग ते पाठिंबा देत आहेत का सरकार आहे म्हणून ते गप बसले? नाही, आम्हाला आमच्या बाजू पहिल्यांदा जे विधानमंडळात मांडली का नाही ते म्हणजे आमदार कैलास पाटील, जो बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे कैलास पाटील हे आमदार. आम्ही सगळ्यांनी आव्हान केलं मराठ्यांचे, त्यावेळेस मी आव्हानाचं एक टाकलं की बाबा ह्या माणसानं आयुष्यात इतिहासात पहिल्यांदा धाडस केले की ओबीसीमध्ये आरक्षण मराठा समाज मागतोय, मराठा वनवास यात्रेचा उल्लेख केला आणि यावर सरकारनं भूमिका जाहीर कराव्यात. ओबीसी आरक्षण समाज मागतोय ही भूमिकाच विधिमंडळात मांडणारा पहिला माणूस म्हणजे कैलास पाटील. आम्ही सगळ्या मराठ्यांना आव्हान केलं की ह्या माणसाला आपण काय करा, धन्यवाद द्या, आभार माना आणि त्यांना त्याच दिवशी आम्ही आश्वस्त केले की तुम्ही जर असंच कंटिन्युएशनमध्ये राहिला आमच्या ह्या भूमिकांच्या सोबत येणाऱ्या इलेक्शनमध्ये पूर्ण मराठा समाज आणि मराठ्यातली तरुण मंडळी तुमच्या इलेक्शनच्या प्रचाराला घरातल्या भाकरी खाऊन येणार
आम्ही पूर्णतः आहेत आणि ते समाधानी आहेत. इतरही समाजातले लोक त्यांना चांगलं मानायला लागलेले आहेत. कुणाला ते कळलंच पटलं ना. तानाजी सावंत सरांचा तुम्ही हे केला की त्यांच्या विरोधातले आहेत कोणाचे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेतनं फुटून किंवा ती शिवसेनाचे कोण आत्ता मंत्री आहेत का, आमचे पालकमंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत. तानाजी सावंत जी एकतर करोडपती माणूस आणि त्यात मंत्री असलेला माणूस, कॅबिनेट मंत्री, हा माणूस आमच्याबरोबर येऊन चिखलात बसला ना तास दीड तास जिथंपर्यंत होतं. आणि मराठ्यांना टिकणारा आरक्षण मिळावा अशी भूमिका त्यांनी मांडली. आम्ही ह्याही गोष्टी स्वागत करतोय ना. जर त्या व्यक्तीनं आम्हाला थोडाही जर काही वेगळा, पूर्वी त्यांनी विरोध केला होता आपल्याला आठवत असेल, तानाजी सावंत साहेबांनी आमच्या ओबीसी आरक्षण मागे विरोध केला, आम्ही त्यांना लहान बाळापासून ते 90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत माफी मागायला लावली. असं त्यांनी मागितली माफी, मराठ्यांच्या भावना त्यावेळेस दुखावल्या होत्या. त्याच्यानंतरही एकदा केलं होतं आम्ही टोकाचा विरोध सरांना केला. पण ज्या दिवशी त्यांनी सगळं मागचं तो विरोध विसरून ज्या दिवशी आमच्याकडे आले की नाही, आम्ही त्याही दिवशी म्हणलं की हा सच्चा मराठा आहे, आपण ह्याच्या पाठीमागं उभं राहू. आता जर इतुरीय भविष्यामध्ये इलेक्शनच्या समोर त्यांनी जर काही मराठ्यांच्या ह्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आजही जर भूमिका घेतली तर आम्ही विरोध करू. आणि त्यांनी जर आमच्या समर्थनात राहिले तर त्यांच्याही मतदारसंघात जाऊन आम्ही त्यांची सपोर्टमधली सभा घेऊ. म्हणजे आम्ही 2-3 मतदारसंघात जाऊन सपोर्टच्या सभा घेणार बरं का साहेब. जे आमदार विरोध करतील त्याच्यावर बहिष्कार मोर्चे, आणि ज्यांनी आमचा आरक्षणाचा मुद्दा ओबीसीचा मांडला त्याच्या समर्थनार्थ मोर्चे आम्ही काढणार. दुसरं असं की आत्ता ह्या आंदोलनात आपण एक पाहतोय की पहिल्यांदा असं होतं की सरकारचे मंत्री किंवा सरकार आंदोलनस्थळी जाऊन विनवण्या करत आहे. तुम्ही एक भूमिका घेतली होती की अनेक वेळा तुम्हालाही मंत्रालयात बोलवलं होतं, आझाद मैदानावर तुम्ही ज्यावेळेस वनवास यात्रा करून तिथं ज्यावेळेस आंदोलन उपोषणाला बसले तेव्हा सरकार तुम्हाला म्हणत होतं की तुम्ही इथे या आपण चर्चा करू, त्यावेळेस तुम्ही म्हणत होता की बंद दारावर चर्चा करायची नाही. तर आत्ता जी जरांगे पाटलांचं आपण जे पाहतोय तर बंद दारावर चर्चा न करता जे काही होईल ते ओपन समज बोलू, त्यांनाही बोलवलं होतं की मुंबईत चला आपण तिथं तुम्ही उपोषण करा फार तर मग तिथं आपण चर्चा करू, त्यांनीही विरोध केला आहे. ही सुरुवात होते, हे तुमच्यापासून सुरुवात झाली असं आपण म्हणायचं का नाही. हा प्रघातच पाडण्याची गरज होती. आणि जो प्रामाणिक माणूस आहे ना सर, त्याला मुख्यमंत्री काय, मंत्री काय, प्रधानमंत्री काय, हे सगळे समान आहेत. अरे आम्ही तिथं आतमध्ये येऊन बोलणार काय. बरं माझं म्हणणं काय होतं की बंद दाराड चर्चेला जाणार नाही, आम्ही गेलो नाही, आम्हाला पण बोलवा म्हणत होते. आज ती विषय जरांगे पाटलांनी ठाम धरला, आम्हाला याचा अभिमान वाटायला लागला आहे की नाही यार जरांगे पाटील प्रामाणिक माणूस निघाला, संधी असताना एवढं फोकस आलेला असताना काहीही करतील ना त्यांच्यासाठी. आज सरकार कितीही त्यांना द्यायला तयार होईल पण जरांगे पाटील जायला तयार नाहीत, आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे. ह्याच्या पाठीमागची माझी भूमिका काय होती, आजपर्यंत अनेक बंद दाराडच्या चर्चेला आम्ही गेलो होतो. म्हणजे आमचं आंदोलन व्हायच्या टायमिंगच्या आधी इतक्या वेळेस आम्ही चर्चेला गेलो, मध्ये चर्चा वेगळी व्हायची आणि बाहेर येऊन मीडियाच्या समोर आपण वेगळे मांडायचो. तशा सगळ्या गोष्टी बंद व्हाव्यात या उद्देशानं आम्ही म्हटलं की बाबा आम्हाला थोतांड वागणं होणार नाही. एक वेळ आम्ही आझाद मैदानातूनच उठून घरी निघून जाऊ सरकारला न भेटता, म्हणजे चर्चा न करायला होता, पण आम्ही बंदाराड चर्चेला जात नाही. काही मंत्री, आमदार, काही लोक आले विरोधातले आमच्या इकडे आले होते, पण आम्ही आझाद मैदानात जाहीरच बोललो. आणि ती पद्धत आज जालन्यामध्ये सुरू झाली. दबाव जेवढा मोठा वाढला आहे की मंत्री पळायला लागलेत, विरोधी पक्षातले नेते पळायला लागले, सगळे पळत पळत जाऊन तिथं बसत आहेत. आजही सगळीच लोक बांडगुळपणा करायला लागलेत. नेते ओबीसी आरक्षण द्या असं कुठलाही नेता म्हणत नाही जाऊन, फक्त एक वडेट्टीवर सोडला तर. या सगळ्यांनी फक्त तिथं जाणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे का, तिथं ओबीसी आरक्षणाची चर्चा आहे ना. एका संकेतामधून महाराष्ट्रात प्रचारच व्हायला आमचा, ओबीसी आरक्षणाची मागणीच आहे आरक्षणाची, म्हणून ते जाणंसुद्धा आम्ही स्वागत करतो. आणि आमचा उद्देशच तसा होता की सरकारनं आमच्याकडे आलं तर जास्त चर्चा होईल, पण त्या काळात दुर्दैवानं झालं नाही. 9 ऑगस्टच्यानंतर आम्ही आमदारांच्या घरावर मोर्चे करावं म्हणून माघारी आलो आणि मोर्चा आमचं वनवास यात्रा इकडं वळवायचं, पण मध्येच हा इन्सिडेंट घडला. अशी काही एक चर्चा अशी चर्चा काही ठिकाणी होते, काही त्याचं प्रमाण कमी असेल, पण काही लोक असंही म्हणतात की हे सरकार डॅमेज करण्यासाठी आंदोलनाचा प्रयत्न आहे का. नाही, काही मंत्री आम्हाला त्याही वेळेस म्हणाले होते की वनवास यात्रा चालू करतानाच की तुम्ही एकनाथ शिंदेंचं सरकार पाडायसाठी करायला काय. आम्ही म्हणालो की आम्हाला ना एकनाथ शिंदेंच्या विषयी शत्रुत्व आहे ना मित्रत्व आहे, आमच्या समाजाच्या अस्तित्वाचा लढा आहे. जर एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, त्यावेळी सुरुवातीला अजय दादा आलेले नव्हते अजून, या दोघांनी आम्हाला जर आरक्षण दिलं तर आम्ही काय करू, तुमचे फोटो आमच्या घरात देवाऱ्यावर लावू, तुमच्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. पण तुम्ही लोकांनी जर काय आम्हाला आरक्षण नाही दिलं ओबीसीमधलं तर मात्र आम्ही तुम्हाला पाडण्याची भूमिका निश्चित घेऊ. आम्हाला आमच्या समाजाचं पडलं आहे, आम्हाला तुमची सत्ता काय आहे, तुम्ही काय भानगडी करायलाय, तुम्ही काय तोडफोड करायलाय
ह्याच्याशी आता काही घेणं देणं राहिलेलं नाही. कोणताच पक्ष आणि कोणताच नेता आजपर्यंत मराठ्यांचा झाला नव्हता. यावेळेस आम्ही तुम्हाला भाग पाडू. 4 महिन्यापूर्वी बघितलेलं जे काही स्वप्न होतं किंवा 2 वर्ष मी जे काही इमॅजिन करत होतो ते लाठीमार लाठीचार झाल्यानंतर महाराष्ट्रात अशी ठिणगी पडली. तो वणवा पेटवण्यासाठी आम्ही थोडी बहुत भूमिका निभावली. आज परिस्थिती आम्हाला समाधान याचं वाटते की हे सगळे पक्ष आणि सगळे नेते झोका लागलेत आणि हे सरकारसुद्धा आम्ही पाडून दाखवू. यांनी जर आत्ता नाही दिलं ना, एकनाथ शिंदे साहेबांनी विसरून जावं, देवेंद्र फडणवीसांनी विसरून जावं सत्य द्यायचं, आणि ह्या देशाच्या सत्तेची प्रधानमंत्र्याच्या खुर्चीचा रस्ता महाराष्ट्रातून जातो लक्षात ठेवा. 48 सीट आहेत आमच्याकडं. पहिला झटका आम्ही लोकसभेत दाखवणार. केवळ म्हणजे आत्ता जे काही 42-43 सीट आहेत की ना, आम्ही 5% जरी मतदान वळवलं ना भाजपाला आणि ह्यांना 10-15 सीटावर यावं लागणार आहे. मोदीला नाक घासत आम्हाला मतदान द्यावं लागेल. आम्ही ही संधी दवडणार नाही साहेब. तुम्हाला पाडायचंच वेळ आली तर आम्ही पाडू. आम्हाला काय एकनाथ शिंदेंनी काय आम्हाला घरात आणून दिले का? का पवारसाहेबांनी आम्हाला आणून दिले का? उद्धव ठाकरेंनी आमच्यासाठी काय काय केले? काही नाही. आम्ही कोणाला नाही. नवीन पर्याय जर कोणी उभा राहिला तर आम्ही देऊ. अहो आम्ही इथंपर्यंत म्हणतोय की प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकरांनी जरी आम्हाला आरक्षणाची, ओबीसी आरक्षणाची भूमिका घेतली की नाही, महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे आम्ही उभा करू. त्यांच्या पक्षाला आम्ही निवडून देऊ. 32% ना आम्ही मराठा आणि दिलीत जर एकत्र करायचं आम त्यांना, त्यांनी जर आमच्या भूमिकेत घेतली की नाही, आम्ही प्रकाश आंबेडकरांना उंचाईपर घेऊन जाऊ. महादेव जानकरने भूमिका घेऊ द्या हो, त्यांचा रासप आम्ही मोठा पक्ष करू. संभाजीराजेंनी जर भूमिका घेतली स्वराज्याची तरच मराठा समाज त्यांच्यासोबत. मग छत्रपती आहेत आणि मराठा आहेत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही. राजेंनी जरी बोटछिपी जर धोरणं घेतली आणि ओबीसी आरक्षण नको म्हटले ना, तर संभाजीराजेंना आम्ही नजरेनं सुद्धा बघणार नाही, हे कळणार सुद्धा नाही. आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. संभाजीराजे भूमिका घेतली सोबत राहू. लाठी हल्ला केल्यानंतर सर्वात प्रथम संभाजीराजे पोचलेले होते आणि संभाजीराजेंनी तिथं पाठिंबा बी जाहीर केला. परंतु त्यावेळी संभाजीराजेंनी ओबीसी आरक्षणासाठी पाठिंबा आहे असं काही म्हणून संभाजीराजे आता तुंबडीत सुंबडी करायला लागलेत ना. आम्ही सुद्धा मराठा समाज त्यांच्या बाबतीत तुंबडीत सुंबडीच ठेवणार. तुम्ही कन्फ्युजनमध्ये ठरा आहे ना, तर आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत कन्फ्युजन. छत्रपती आहे तुम्ही, तुम्ही गावात आला आमच्या, आम्ही स्वागत करायला लागलो आहे. मराठा समाज सगळा काय करायला आहे, राजे जिथं जागात जातील की नाही स्वागत करतो. गादी आहे आमच्यासाठी, जीवाच्या पुढं प्रेम प्रिय आहे. पण आता माकडिणीचं उदाहरण तुम्ही लक्षात घ्या. माकडीने कधीपर्यंत पिल्लाला डोक्यावर घेते, एका पिंपात ठेवलेल्या मर्यादेपर्यंत पाणी इथं येईल नाक, ज्या वेळेस नाका तोंडात पाणी जाईल की नाही, माकडीने आपलं पिल्लूसुद्धा खाली पायाखाली दाबतीन वर स्वतःला वाचायला लागते. आमच्यासाठी आज अशी परिस्थिती आहे. आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आम्ही ना छत्रपती बघू, आम्ही ना पवार बघू, आम्ही ना शिंदे बघू, आम्ही ना फडणवीस बघू, आम्ही मोदी बघणार नाही, शहा बघणार नाही, राहुल गांधी बघणार नाही. आम्हाला आमच्या आरक्षणाची गरज आहे. हां, संभाजीराजेंनी जर ओबीसीमध्ये आरक्षण घेतलं की नाही भूमिका, या महाराष्ट्रातल्या 32% म्हणजे 30% विनारक्षित मराठा तोच मतदार आहे ना, सगळ्याच्या सगळ्या झाडून संभाजीराजांच्या मागं उभा करायसाठी आम्ही जीवाचं रान करू. पण जर महाराजांनी जर काही कन्फ्युजनमध्ये भूमिका ठेवली ना, तुमचं भविष्यच नाही महाराज, असं आम्हाला त्यांना आमचं सांगणं आहे. आता 4 दिवसाची मुदत दिली जारंगे पाटलांनी आणि त्या मुदतीत तुम्ही आरक्षणाचा जी आर काढा असं त्यांनी आत्ता मंत्री जे भेटायला आले होते, चर्चाक्रमाला आले होते, त्यांना सांगितलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं आहे 4 दिवसात सरकार यावर निर्णय करेल? सरकार केला ते काय करेल? सरकारनं केलंच पाहिजे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला प्रत्येक मराठा, विनारक्षित मराठा, ह्या प्रत्येकाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. असे सोप्या पद्धतीने आरक्षण द्या आणि जो जी आर काढला जाईल तो टिकेल का? कारण पाठीमागे आपण ते पाहिलं होतं. देवेंद्र फडणवीसांचं चुकलं काय माहिती आहे का? त्यांनी 50% वरचं आरक्षण दिलं म्हणून कोर्टापर्यंत गेलं. नाही आत्ता जर ते काढलं, ऐका ना, जर देवेंद्र फडणवीसांनी त्याच काळामध्ये जर 50% आत दिलं असतं की नाही, सदावर्ताच्या 7 पिढ्या आल्या असतं तरी आमचं आरक्षण घालू शकलं नसतं. 50% आत आरक्षण देणं हा राज्य शासनाचा सर्वाधिकार आहे, त्यात कोर्ट इंटरफेअर करू शकत नाही. लक्षात घ्या, 50% आत. पण इंदिरा साने जजमेंटच्या नंतर जी 50% मर्यादा सांगितली ना, त्याची मर्यादा ओलांडल्यावर मात्र कोर्ट भिंग घेऊन बसणार आहे. लक्षात घ्या, आतमध्ये देण्याचा अधिकार आहे, ते कुणी काढू शकत नाही. बरोबर. आता जो मराठवाड्यातला, ॲक्च्युली मराठवाड्यातल्या कुणबी आणि त्याच्यावरचा खरा त्याच्यावरून विवाद खरा पेटला, बरोबर ना? पण आता जर तेवढ्यापुरताच मराठवाड्यातला जो आता त्यांनी सांगितलं की हैदराबादला कमिशन पाठवले, उच्च अधिकारी पाठवलेले आहेत आणि तिथून निजामाच्या काळात काय घडलेलं होतं आणि तिथं पूर्वी म्हणजे पूर्वीच्या दाखल्यांच्यावरती काय त्या आधारावर ते ठरवायचं असा काहीतरी
प्रयत्न चालू आहे मराठवाड्यातून विभागीय आयुक्तांनी स्वतः असे अधिकारी काही पाठवलेले आहेत, पण ते जर फक्त तेवढ्यापुरताच जर निर्णय झाला तर ती भूमिका काय असेल? नाही बघा, ॲक्च्युली महाराष्ट्रातल्या मराठा चळवळी ज्या आत्तापर्यंत उभ्या राहिल्या ना, त्याचा इतिहास जर आपण मागं जाऊन बघितला, 99% चळवळी ह्या मराठवाड्यात जन्माला आलेत आरक्षणाच्या. आम्ही 400 वर्षापासून गुलामगिरीतच आहे, परकीय गुलामगिरीत. आमच्याकडे शिवाजीराजांचं राज्य नव्हतं, आमच्याकडे शाहू महाराजांचं राज्य नव्हतं. आम्हाला कधी कुठल्या गव्हर्नमेंटच्या योजनांमध्ये आम्हाला बरोबरी मिळाली नाही. आम्ही नेहमीच व्यवस्थेपासून लांब असलेले मराठे. तिथलं बहुतांश सगळे हिंदू लोक व्यवस्थेपासून लांब होते. मग निजामशाहीत न झाला आम्हाला निजाम, आम्ही 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य झालेली माणसं आहे. बरोबर आहे. आम्ही हैदराबाद संस्थानामध्ये 48 परत 12 वर्ष, म्हणजे 1960 आम्ही हैदराबाद. बरोबर आहे. ज्यावेळेस मर्जिंग देशामध्ये चालली होती फाजल अली कमिशनच्या मध्ये, प्रत्येक संस्थानाला काही अटी शर्ती, संस्थानाच्या काही अटी शर्ती भारत सरकारसोबत झाल्या. फाजल अली कमिशनच्या शिफारसी स्वीकारल्या गेल्या असत्या का नाही, तरी मराठा समाजाचा फायदा झाला असता. आम्ही मराठवाड्यामध्ये येत असताना भाषिक पुनर्रचनेनंतर जे काही मराठवाडा हैदराबाद स्टेटमधनं हैदराबाद राज्य होतं, ते आंध्र राज्य आम्ही जर काही महाराष्ट्रात आलो नसतो तर आम्ही आज आरक्षणात असतो, अशी भावना आहे मराठवाड्यामध्ये. आम्ही विना अट बाहेर आलो, मराठवाड्यात आलो, महाराष्ट्रात आलो, याच्यामुळं मराठवाड्यातला जो काही पट्टा आहे ना त्यांच्यावर अन्याय झाला. आमचेच पाहुणे नातेवाईक विदर्भातले त्यांना आरक्षण मिळते कुणबी म्हणून, ते कुणबीला लावून घेतलेले आहेत. आणि पश्चिम महाराष्ट्रातील नगरच्यासोबत जोडलेला जो मराठवाड्याचा पट्टा आहे, नाशिकच्या आणि उत्तर महाराष्ट्रसोबत जोडलेला, तिथं सगळ्याला आरक्षण मिळते OBC म्हणजे कुणबीचा, आणि मराठवाड्यात मिळत नाही. काही लोक कुणबी आम्हाला नको असं वगैरे बखेडा उभा करतायत. आम्ही म्हणतो की अरे विदर्भात शिवाजीराजांच्या आई साहेबांचा जन्म सिंदखेड राजा, बरोबर आहे, तिथं जाधवराव परिवार राहतो, बरोबर आहे. ते जाधवरावांची सगळी फॅमिली OBC त्यांना कुणबी दाखला आहे, त्यांनी कुलबे कुणबी. आणि इथं आता कोल्हापुरातले काही लोक म्हणतात की नाही मराठा वेगळा कुणबी, काही पश्चिम महाराष्ट्र लोक म्हणतात नाही मराठा वेगळा आम्हाला मराठा म्हणून जा. अरे शिवाजीराजांची आई कुणबीची आहे. नाही मग तुमची भूमिका अशी आहे का की कुणबी म्हणून जर मराठवाड्यात जर कुणबी म्हणून सगळ्यांना प्रमाणपत्र मिळाली तरी मराठा आरक्षण मिळाल्यासारखं आहे, तेच सगळीकडे लागू व्हावं. कारण कुणबी कुणबी म्हणून जो विषय आहे तो सगळीकडे कुणबी दाखले काढल्यानंतर मिळतात, पाठीमागचे दाखले काढल्यानंतर, आजोबांचे पंजोबांचे काढल्यानंतर, पण सगळ्यांना ते शक्य नाही. मराठा म्हणूनच लावतात लोक अजूनही दाखल्यांच्यावरती मराठा, तो एक कन्फ्युजनचा पार्ट आहे. बरं, ते नक्की काय असणार आहे? कारण तुम्ही समजा तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा दाखले निघणाऱ्या माणसांना आरक्षण आजही घेते, बरोबर आहे, 2004 त्यांना मिळते, पण सगळ्याच मराठ्यांना मिळते का इथं? हा तेच सांगायचं मला. तसं मराठवाड्यातल्या सगळ्यात सरसकट मराठ्यांना कुणबी ते लावणार आहेत का, किंवा मराठा म्हणून असलेल्या लोकांना कुणबी समजणार आहेत आणि आरक्षण? हा टेक्निकल पॉईंट अजून अभ्यास समितीचा पुढे आलेला नाही. अभ्यास समितीने अजून ते पुढे आणलेलं नाही. पण मगाशी काही लोकांनी जे काही मगाशी आपण ज्या मुद्द्यावर बोलत होतो की जो मराठा बांधव आहे किंवा आत्तापर्यंतचे निघालेले लाखो संख्येचे मोर्चे होते त्याच्यामध्ये एक भावना होती की शांततेत झालेले मोर्चे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, म्हणजे OBC मराठा समाज असला पाहिजे. जर आता फक्त कुणबी समाजाला, म्हणजे कुणबी समाजाला तर ऑलरेडी OBC कुणबीमध्ये पकडला जातो, परंतु मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे त्यांना कुणबी दाखले मिळत नाहीत, त्यांना अडचणी आहेत, पण त्यांना दाखल्या शिफारस शिथिलता बनवली, कारण शिथिलता करायचं त्याचे प्रयत्न सरकारचे चालूच आहेत, पण तशी शिथिलता निर्माण केली गेली तर तिथं कुणबी म्हणून मान्यता झाल्यानंतर दाखले मिळायला लागल्यानंतर इतर मराठ्यांच्यावर अन्याय होणार नाही का? नाही, तसं होऊ नये म्हणून आमच्यासारख्या लोकांची, मी मराठवाड्यातला जरी असलो माझी अशी भूमिका आहे, समजा तिथं सहजात सुटत असेल तो प्रयत्न तुम्ही करा, आमची काय अडचण नाही. एक टप्पा जर पुढे येत असेल, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना 2004 आरक्षण मिळालं, आम्ही मराठवाड्यातल्या लोकांनी विरोध केलेला नाही. ऐका ना, माझा पूर्ण मुद्दा ऐका. आता जर काही मराठवाड्यातल्या लोकांना आरक्षण काही लोकांना मिळत असेल, सरसकट मिळालं तर आनंद, म्हणजे आम्ही ते सरसकटच मागतोय, जर समजा काही लोकांना तरी ते स्वागत करू काही अर्थासाठी. पण आमची अशी भूमिका आहे, ज्याच्या ज्याच्या प्रमाणपत्रावर हिंदू मराठा शब्द लागलेला आहे की नाही, म्हणजे जसं आमच्या शब्द आमच्या प्रमाणपत्र हिंदू मराठा, आम्ही 1962 पूर्वीचे जरी दाखले किती काढायचा प्रयत्न केला तरी काय निघते आमचं? हिंदू मराठाच निघते. आम्ही कुणबी लावून घेतलेलंच नाही, ते टेक्निकलचा विषय. आमचा असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त काय करा, आता कुणबीला मिळते मराठा, कुणबीला मिळते कुणबी मराठाला मिळते, बरोबर आहे, त्यात अजून एक कामा करा आणि हिंदू मराठा म्हणून शब्द घाला, सोपं आरक्षण आहे, ते राज्याच्या हातात आहे. सगळ्या मराठ्यांना OBC उद्यापासून दाखले द्या असं ज्या दिवशी म्हणतील का नाही तो दिवस आमचा सुवर्ण दिन. त्याच आम्हाला म्हणायचं, कारण हे फक्त आत्ताचं जे भांडण जे सुरू आहे ते फक्त कुणब्यांच्यासाठी, म्हणजे कुणबी मराठा
किंवा कुणबी हा शब्द लावून ते आरक्षण मिळवण्यापेक्षा जसं तुम्ही आत्ता वाक्य बोलले की ज्या दाखल्यावर हिंदू मराठा असेल तो ओबीसी, हां हे ज्या क्षणी ठरेल त्यावेळेस तुमचं हे मराठा आरक्षण सुवर्णदिन असेल. आम्ही त्याच दिवशी ह्या लढत चळवळीतनं आम्ही बाजूला होऊ आणि आम्ही राजकारणात इलेक्शन इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये सुद्धा येऊ. थँक्यू योगेशजी, तुम्ही खूप चांगली चर्चा केली आणि खऱ्या अर्थानं मराठा आरक्षण कसं मिळेल आणि कसं मिळवायचं तेही तुम्ही सांगितलं आणि मराठा आरक्षण जर वेळेत मिळालं नाही तर तुमची काय भूमिका असेल हे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितलं आणि खरोखर आभारी आहे. तुम्ही जी मराठा समाजासाठी जी धडपड करताय त्याबद्दल खरंच तुमचं आभार आहेत आणि धन्यवाद. धन्यवाद सर. जय महाराज. बोलबिंदास आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो. हे बोलबिंदास चॅनलचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. तुमच्या सगळ्यांच्या मेहनती, तुमच्या टीमवर्कच्या मेहनतीनं या तुमच्या यूट्यूब चॅनलकडे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी सकारात्मकतेनं बघायला चालू केले आणि एक मराठा तरुण म्हणून, एक चळवळीतला म्हणून मला एक तुमचे आभार यासाठी मानायचे आहेत. आम्ही वनवास यात्रेत चालत असताना तुम्ही अर्ध्या रस्त्यात येऊन आमचं शूट केला, आमच्या मुलाखती तुम्ही जगात पसरवल्या, त्याचा परिणाम चांगले आले. आजही तुमचे आभार मानतो. ह्या सगळ्या मोठ्या धामधुमीच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला बोलवला आणि आमची मुलाखत घेतली. माझ्या मराठा जातीतल्या लोकांना ही आव्हान आहे आणि इतरही समाजबांधवाला आव्हान आहे की ह्या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि हे मोठं झालं पाहिजे, अशी चांगली पत्रकारिता जगासमोर आली पाहिजे अशी माझी व्यक्तिगत इच्छा आहे. धन्यवाद.